नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक नवीन अपडेट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे। होय मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये आधी तब्बल 8000 पदांवर महापरीक्षा अंतर्गत अर्ज मागवण्यात आले आहे, परंतु आता त्यामध्ये 2000 पदांची वाढ होणार आहे। होय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांनी आज घोषणा केलेली आहे। या 8000 पदामध्ये तब्बल 2000 पदांची घसघशीत अशी वाढ होणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, काटोल मतदारसंघामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पहिली महिला बटालियनसुद्धा सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे महिला उमेदवारांनासुद्धा इथे वाढीव जागा मिळणार आहे आणि त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येणार आहे। हे बघा, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत पेजवरून ही मित्रांनो बातमी देण्यात आलेली आहे। हे बघा, पोलीस शिपाई भरतीच्या निर्णयाने शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी। राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील तब्बल 10000 पदे भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। राज्यातील कायदा व सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलातील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात तब्बल 10000 तरुणांची पोलीस भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। त्याचप्रमाणे मित्रांनो, काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापनासुद्धा करण्यात येणार आहे। तर महिला बटालियनची स्थापना करण्यात येणार आहे, त्यामुळे मित्रांनो प्रामुख्याने राज्य राखीव पोलीस दलामध्ये आता महिलांच्या तुकड्यासुद्धा तैनात होणार आहे आणि यासाठी नवीन भरतीसुद्धा आयोजित करण्यात येईलच। त्यासाठी महिलांसाठी ही सध्या तरी आनंदाची बातमी आहे। बैठक आज मित्रांनो प्रामुख्याने मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत गृह विभागातून पोलीस शिपाई पदाच्या 8000 पदांची भरती प्रक्रिया मांडण्याचा प्रस्ताव करण्यात आला, परंतु उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी त्या तब्बल 2000 पदांची वाढ करून तब्बल 10000 पोलीस शिपाई पदे भरणे असल्याचे सांगितले आणि वर्षभरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देशसुद्धा दिले। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विना अडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा विचार करून सर्वकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले। मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरती प्रक्रियेची कारवाई मित्रांनो वेग घेईल। याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला। आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले। या बटालियनमध्ये तब्बल 1334 पदे मित्रांनो असणार आहे। प्रत्येक टप्प्यात 461 याप्रमाणे 3 टप्प्यामध्ये ही पदे भरल्या जाणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना अजून एक पोलीस बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि जागांचीसुद्धा आता घसघशीत वाढ होणार आहे। तर तुम्ही तुमचं पोलीस बनण्याचं जे ध्येय आहे त्या ध्येया जवळ आहे, तुम्ही चांगला अभ्यास करा, फिजिकलची आणि पेपरची चांगली तयारी करा। निश्चितच समोरच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल चॅनल टू गेट मोर डिटेल। थँक्यू सो मच। डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर।